कोकणातील घरामध्ये शेजारी अशी झाडं असतात, आंबा, फणस, काजू, समोर अंगण असतं. हे आमचं अंगण, अंगणातून ज्याला आपण घरात प्रवेश करतो तर पहिली असते ती पडवी. पडवी झोपाळा असतो, झोपाळा आहे. तिकडे एक खोली, इकडे एक खोली, त्याच्यानंतर ही ओटी, ओटीपासून हे देवघर, त्यानंतर हे माझघर, इथे एक खोली, माळा कौलारू घर आहे. माझघरातून खाली किचन, आमची मिसेस जेवण बनवते, नाश्ता बनवते. आता इथं आतमध्ये टॉयलेट बाथरूम, खाली मागे परडं, परड्यामध्ये विविध फुलझाडं आहेत, तुळस, काळी मिरी. आई माझी बसलेली आहे, चिकू, आंघोळीचं पाणी गरम होत आहे. विविध झाड, नळ आहे. लाकडं भरलेली आहेत, नारळ, भाज्यांची वेल, सर्व हिरवगार आहे. बाथरूम, टॉयलेट, तुळशीचं वृंदावन, अशी कोकणातली घरं असतात.